नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला सांगू सेल इनव्हॉइस बद्दल। मित्रांनो, कोणत्याही बिझनेस साठी त्यांच्या सेल्सचा रेकॉर्ड ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, कारण सेल रेकॉर्ड्स तुम्हाला ब्याच प्रकारे मदत करतात, जसे पेड आणि अनपेड अमाऊंटला ट्रॅक करणे, कॅश फ्लो मेंटेन करणे, सीझनल डिमांड बद्दल माहिती करणे आणि गरज असल्यास लोन्स घेण्यामध्ये देखील। आणि त्यामुळे रेकॉर्ड्स मेंटेन करण्यासाठी तुम्ही व्यापार ऍप वापरता। तर मित्रांनो, चला बघूया व्यापार वर सेल इनव्हॉइस कसा तयार करायचा आणि तुमच्या ग्राहकांसह कसा शेअर करायचा। यासाठी तुम्हाला ऍड सेल बटनावर क्लिक करावे लागेल, ज्याद्वारे तुम्ही सेल फॉर्म ओपन करू शकता। आणि तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही सेल फॉर्म ओपन करण्यासाठी शॉर्टकट की वापरू शकता। येथे तुम्ही सर्वप्रथम सिलेक्ट करावे की हे कॅश सेल आहे की क्रेडिट सेल। सध्या आम्ही येथे क्रेडिट सेल तयार करता आहोत। त्यानंतर कस्टमर चे नाव सिलेक्ट करा। जर तुम्ही अगोदरच कस्टमर डिटेल्स सेव्ह केल्या असतील तर तुम्ही लिस्ट मधून कस्टमर चे नाव सिलेक्ट करू शकता। तसे केल्याने येथे ऑटोमॅटिकली कस्टमर डिटेल्स भरल्या जातील। पण जर तुम्ही पहिल्या वेळी कोणत्याही कस्टमर साठी इनव्हॉइस तयार करता असाल तर नेम टाइप करा आणि टॅब की दाबा। हे पार्टी क्रिएट करते आणि नंतर तुम्ही पार्टी मध्ये जाऊन पार्टी चे डिटेल्स एडिट देखील करू शकता। आता पार्टीचा फोन नंबर आणि ऍड्रेस एंटर करा। राइट साइडला तुम्ही इनव्हॉइस नंबर, इनव्हॉइस डेट आणि सप्लायचे प्लेस बघू शकता, जे आवश्यक असल्यास चेंज केले जाऊ शकते। आता तुम्हाला इनव्हॉइस मध्ये आयटम्स ऍड करावे लागतील। यासाठी तुम्हाला आयटम लाइन वर जाऊन आयटम सिलेक्ट करावे लागेल। यासोबतच तुम्ही आयटम क्वांटिटी, प्राइस पर युनिट, डिस्काउंट, टॅक्स आणि अमाउंट बघू शकता। ते आवश्यक असल्यास चेंज केले जाऊ शकते। त्याचप्रमाणे तुम्हाला इतर आयटम्स देखील ऍड करावे लागतील। यानंतर तुम्ही पेमेंट टाइप सिलेक्ट करू शकता। त्याशिवाय जर तुम्हाला इनव्हॉइस मध्ये कोणतेही ऍडिशनल डिटेल्स एंटर करायचे असल्यास तुम्ही येथे डिस्क्रिप्शन बॉक्स वापरू शकता। येथे तुम्हाला ऍड इमेजचा ऑप्शन मिळतो, ज्याच्या मदतीने तुम्ही इनव्हॉइस रिलेटेड डॉक्युमेंट, आयटम किंवा कोणत्याही आवश्यक इमेजेसला ऍड करू शकता। राइट साइड वर टोटल अमाउंट पूर्वी तुम्हाला ऍड शिपिंग, पॅकेजिंग किंवा कोणतेही ऍडिशनल चार्जेसचा ऑप्शन मिळतो, ज्याला तुम्हाला अगोदरच ट्रान्झॅक्शन सेटिंग्स मध्ये करावे लागते। तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही राउंड ऑप्शन वापरून इनव्हॉइस अमाउंट राउंड करू शकता। या ऑप्शनला ही तुम्हाला अगोदरच ट्रान्झॅक्शन सेटिंग्स मध्ये करावे लागते। आता जर तुम्हाला एखादी अमाउंट रिसीव होत असेल तर तुम्ही ती रिसीव्ड अमाउंट कॉलम मध्ये लिहू शकता आणि नंतर सेव्ह बटनावर क्लिक करा। तुमचे सेल इनव्हॉइस रेडी आहे। तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही लेफ्ट साइड वरील मेन्यू पासून मल्टीपल थीम्स आणि कलर्स सिलेक्ट करू शकता आणि राइट साइड वर उपलब्ध ऑप्शन्स च्या मदतीने तुम्ही तुमच्या कस्टमर्स सह हे इनव्हॉइसेस शेअर करू शकता। तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही प्रिंट घेऊ शकता किंवा PDF देखील डाउनलोड करू शकता। सेल्स रेकॉर्ड ट्रॅक करण्यासाठी तुम्ही लेफ्ट मेन्यू पासून रिपोर्ट्स ऑप्शन वर जा आणि तुमचे सर्व सेल रेकॉर्ड्स ट्रॅक करण्यासाठी सेल वर क्लिक करा। व्यापार तुम्हाला सेल्सचा ग्राफिकल रिपोर्ट प्रदान करतो, ज्याला तुम्ही डेली, वीकली, मंथली आणि इयरली आधारावर ट्रॅक करू शकता। त्याचप्रमाणे व्यापार वर तुम्ही इतर ट्रान्झॅक्शन्स तयार करू शकता, जसे परचेस इनव्हॉइस, पेमेंट इन, पेमेंट आउट, सेल रिटर्न, परचेस रिटर्न, सेल अर्डर, परचेस अर्डर, एस्टिमेट्स, कोटेशन्स, डिलिव्हरी चलान, एक्सपेन्सेस आणि इतर इन्कम। आम्ही आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या रिटेलर मित्रांसोबत शेअर करा। जर तुम्हाला व्यापार रिलेटेड डिटेल माहिती हवी असल्या किंवा तुम्ही एखाद्या प्रॉब्लम्सला फेस करता असाल तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप वर मेसेज करू शकता।
आमच्याशी संपर्क करण्याची माहिती स्क्रीनवर आहे. अशा अधिक व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्यापार वापरल्याबद्दल धन्यवाद. हैपी व्यापारी.